नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. महापारेषण भरती 2023-24 जी भरती आली होती, त्यानंतर कॅन्सल झाली ए सी बी सी मुद्द्यामुळे किंवा रिझर्वेशनमुळे, आणि नंतर परत एकदा सुरू झाली. आता फॉर्म सबमिशन सुरू आहे, त्यामध्ये 15 जुलैपासून तर 9 ऑगस्टपर्यंत ही डेट आहे. त्यामध्ये काही फॉर्म सबमिशन ऑलरेडी विद्यार्थ्यांनी केले असेल. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण फॉर्म सबमिशनचा व्हिडिओ आणणार होतो, त्यानुसार आजचा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण फॉर्म सबमिशन, त्यावर आपण घेतलेला आहे. प्रत्येक पॉईंट किंवा प्रत्येक स्टेप व्यवस्थित तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न केला, जेणेकरून तुमच्या चुका होणार नाही याची काळजी आपण घेतलेली आहे. आणि त्यानुसार तुम्ही व्हिडिओ बघून प्रत्येक पॉईंट क्लिअर झाल्यावरच हा फॉर्म भरावा असं मला वाटतं, किंवा जे काही आपण इन्स्ट्रक्शन दिलं त्यानुसार जर तुम्ही फॉर्म भरला तर फॉर्म तुमचा चुकण्याची शक्यता अतिशय कमी आहे. ठीक आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यानुसार तुम्ही त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला हे पेज ओपन होईल, किंवा महाट्रान्सपोर्टचं जे साईट आहे ती ओपन होईल. त्यामध्ये पहिलं पेज जे आहे, म्हणजे जे डिस्प्ले होतो आहे पेज, त्यामध्ये क्लिक हिअर फॉर न्यू ॲप्लिकेशन आहे, म्हणजे तुमचं न्यू रजिस्ट्रेशन आहे. तर त्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं, तुमचं रजिस्ट्रेशन असेल तर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड असेलच. तो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड बघा खाली दिलेला आहे, तिथे तुम्हाला टाकायचं आहे. ठीक आहे, आणि बाकी इथे डेट्स दिलेले आहे, 15/7/2024 हे फॉर्म सबमिशन सुरू झालेलं आहे, ते 9/8/2024 राहणार आहे. ठीक आहे, तर त्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर सिक्युरिटी कोड किंवा कॅप्चा जो आहे तो फिल करायचा आणि सबमिट करायचा. किंवा तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर किंवा पासवर्ड नसेल तर तुम्हाला क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे. फर्स्ट नेममध्ये तुमचं नाव येईल मित्रांनो, त्यानंतर कन्फर्म फर्स्टमध्ये परत तुमचं नाव येईल, जे काय तुमचं नाव असेल ते. त्यानंतर मिडल नेममध्ये तुमच्या वडिलांचं नाव, किंवा मॅरिड असतील मुली वगैरे तर मॅरिड असतील तर तुमच्या पतीचं नाव येईल. ठीक आहे, आणि कन्फर्म मिडल नेममध्ये परत वडिलांचं नाव किंवा पतीचं नाव, जे काय असेल ते. एस एस सीचे डॉक्युमेंट असतात किंवा काय, त्यानुसार तुम्ही भरू शकता. किंवा इथे कन्फ्यूज होऊ नका, पहिल्या नावामध्ये तुमचं नाव, मिडल नेममध्ये वडिलांचं नाव किंवा पतीचं नाव, आणि लास्ट नेममध्ये बघा आडनाव आहे, इथे मराठीमध्ये दिलेलं आहे आडनाव. तुमचं जे काही सरनेम आहे ते टाकायचं, आणि कन्फर्म लास्ट नेममध्ये परत तुमचं सरनेम टाकायचं. तुम्ही जेव्हा माहिती दिली की तुम्हाला खाली बघा, तिथे फुल नेम म्हणून ॲटोमॅटिकली तुमचं येऊन जातं. त्यानंतर बघा मोबाईल नंबर, तुम्हाला भ्रमणध्वनी क्रमांक तुमचा जो आहे किंवा मोबाईल नंबर जो आहे जो चालू आहे किंवा सुरू आहे, जो ॲक्टिव्ह राहणार आहे पुढच्या 1 वर्षापर्यंत 6 महिन्यापर्यंत, तो तुम्हाला तिथे टाकायचा. त्यावर तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज किंवा टेक्स्ट मेसेज येऊ शकतो, त्यामुळे तो ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे. मोबाईल नंबर टाका, कन्फर्म मोबाईल नंबर म्हणजे तोच नंबर परत टाका. त्यानंतर तुमचा अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर टाकायचा, दुसरा कुठला नंबर असेल किंवा घरातला नंबर असेल एखादा आईचा, वडिलाचा, भावाचा, बहिणीचा, तो तुम्ही टाकू शकता. ठीक आहे, त्यानंतर बघा ईमेल आय डी, ईमेल आय डी तुमचा व्हॅलिड ईमेल आय डी असणे आवश्यक आहे. तुमचा जीमेलचा जो काही आय डी असेल किंवा कुठलाही असेल तो असणे आवश्यक आहे, कारण त्यावर तुम्हाला इन्स्ट्रक्शन किंवा काय तुमचं सिलेक्शन झालं किंवा काय तर त्याबद्दलची लिस्ट वगैरे किंवा डॉक्युमेंट्स येऊ शकतात किंवा काही PDF वगैरे येऊ शकतात, त्यामुळे हे ॲक्टिव्ह असणं आवश्यक आहे. नसेल तर क्रिएट करून घ्या, काही जास्त वेळ लागत नाही. ईमेल आय डी इथे टाका, त्यानंतर @ तुमचं जीमेल किंवा जे काही असेल ते खाली कन्फर्म ईमेल आय डीमध्ये परत तोच टाका, आणि @ जे काही असेल ते टाका, आणि खाली सिक्युरिटी कोडमध्ये हा जो साईडला कॅप्चा दिला तो फिल करा. त्यानंतर सेव आणि नेक्स्ट प्रेस. तुमचं रजिस्ट्रेशन इथं झालेलं आहे, तुम्हाला मॅसेज येतो की तुमचं युअर रजिस्ट्रेशन नंबर वगैरे असं, तुमचं नाव पण येतं. ठीक आहे, आणि खाली मेसेज येतो युअर प्रोविजनल रजिस्ट्रेशन नंबर वगैरे, हा नोट करून ठेवा. हा नोट करून यासाठी, कारण इन फ्युचर तुम्हाला याचं भरपूर काम पडणार आहे, त्यामुळे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड नोट करून ठेवा. तसं तुम्हाला टेक्स्ट मेसेज मोबाईलवर येतोच. ठीक आहे, त्यानंतर बघा तुम्हाला इथे स्कॅन फोटोग्राफ, त्यानंतर स्कॅन सिग्नेचर अपलोड करायचं आहे. त्यासाठी तुमचा फोटोग्राफ तुम्हाला ऑलरेडी, म्हणजे तुम्हाला आधी स्कॅन करून ठेवावं लागतं. बघा तुम्हाला फोटोग्राफ, त्यानंतर तुमचं सिग्नेचर, हे व्हाईट पेपरवर तुम्हाला ऑलरेडी घ्यावं लागेल सिग्नेचर. त्यानंतर तुमचं थंब इम्प्रेशनसुद्धा आहे, त्याचे इन्स्ट्रक्शन मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये इथे देतो. मी जे इन्स्ट्रक्शन सांगतो ते नीट लक्षात घ्या. कलर फोटो पाहिजे आणि हलका व्हाईट बॅकग्राऊंड, म्हणजे तुमचं व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये पाहिजे. ठीक आहे, बाकी असे चित्रविचित्र तर कलर ठेवू नका किंवा ते चालत नाही. ॲक्च्युली व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला फोटो लागेल आणि कलरमध्ये फोटो लागेल. 20-50 KB म्हणजे तुमचा जो इमेज आहे, फोटोची इमेज आहे, त्याला क्रॉप करून 20-50 साईजमध्ये तुम्ही ऑलरेडी तुम्ही सेट केला असेल किंवा करून घ्या, आधीच हे काम करून घ्या. फॉर एक्झाम्पल फोटोग्राफ आहे, तुमचं सिग्नेचर आहे, त्यानंतर तुमचं थम इम्प्रेशन आहे आणि डिक्लेरेशन आहे, हे 4 गोष्टी व्यवस्थित रेडी करून स्कॅन करून ठेवून द्या. त्याचे तुम्हाला मी साईज सांगतो आहे, फोटोग्राफची जी साईज आहे ती 20-50 KB याच्यामध्ये रेंजमध्ये पाहिजे. सिग्नेचर ब्लॅक इंक पेनने करायचं आहे किंवा ब्लॅक बॉल पेनने करायचं आहे, ब्लॅक पेनने करायचं हे लक्षात घ्या, आणि व्हाईट पेपरवर सिग्नेचर घ्यायची. ठीक आहे, मी जे इन्स्ट्रक्शन सांगतो ते केअरफुली फॉलो करा. 10-20 KB दरम्यान, म्हणजे तुम्ही फोटो एक प्लेन पेपरवर, व्हाईट पेपरवर सिग्नेचर करा, त्याची इमेज घ्या. फोटो तुम्ही साध्या आपल्या मोबाईलनेसुद्धा इमेज घेऊ शकता. त्यानंतर त्याला क्रॉप करा, 10-20 KB आणि त्याचं
ते सेव्ह करून ठेवा तुमच्या डेस्कटॉपवर किंवा तुमच्या मोबाईलमध्ये जे काही तुम्हाला पॉसिबल असेल ते, ठीक आहे. त्यानंतर डाव्या अंगठ्याचा ठसा, म्हणजे तुमचा जो डावा अंगठा आहे त्याचा काळा किंवा निळ्या शाईने तुम्हाला ते ठसा घ्यायचा आहे का व्हाईट पेपरवर, ठीक आहे. व्हाईट पेपरवर घ्यायचा आणि तो 20 ते 50 KB साईजमध्ये घ्यायचा, ठीक आहे. डिक्लेरेशनमध्ये बघा, तुम्हाला हँड रिटन डिक्लेरेशन द्यायचं आहे. हँड रिटन डिक्लेरेशन म्हणजे तुम्हाला हस्तलिखित इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. मी तुम्हाला मॅटर ते शेवटी व्हिडिओच्या शेवटी देईलच, थोडंसं व्हिडिओ आपला जे काही महत्त्वाचे स्टेप्स आहेत ते सांगेलच तुम्हाला, ठीक आहे. त्याची जी साईज आहे हँड रिटन डिक्लेरेशनची, ती स्कॅन केल्यानंतर 50 ते 100 KB पाहिजे. ते चूज फाईलमध्ये फोटोग्राफ अपलोड करायचा जो तुम्ही सेव्ह केला असेल ऑलरेडी, कन्फर्म आय कन्फर्मच्या ठिकाणी क्लिक करायचं. त्यानंतर स्कॅन सिग्नेचर घ्यायची, ती तिथे अपलोड करायची आणि आय तिथे काही अडचण असेल तर तुम्हाला तिथे एरर मेसेज येतो. आय कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट बटन दाबायची, ठीक आहे. तुम्हाला इथे एक पेज ओपन होतं, त्यामध्ये तुम्हाला क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स वगैरे किंवा जे काही तुमचं बेसिक डिटेल्स आहे ते टाकायचे असतात, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये डिटेल्समध्ये तुम्हाला ॲडवर्टाईजमेंट नंबर, जाहिरात क्रमांक इथे टाकायचा असतो. तर जाहिरात क्रमांक इथे सध्या जे काही इथे आपल्याला फॉर्ममध्ये दिलेला आहे तो 8/2024 आहे. तो 8/1/2024 इथे सिलेक्ट करायचा. ते सिलेक्ट केलं की तुमचं पोस्ट विद्युत सहायक हे पोस्ट इथे सिलेक्ट होईल. त्यानंतर तुमचे झोन प्रिफरन्स बघा, आता झोन प्रिफरन्स कसं द्यायचं आणि त्यांनी काय होते तुमच्या लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तर झोन प्रिफरन्समध्ये बघा, तुम्ही कुठल्याही जिल्ह्याचे असा आणि तुम्ही कुठेही झोन द्या त्यांनी काही फरक पडत नाही. तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही जेव्हा प्रिफरन्स देता, हे जे आता तुम्ही प्रिफरन्स देत आहे, फॉर एक्झाम्पल मी अमरावती नागपूर आणि पुणे दिलं, ठीक आहे. जागा किती असो, तिथे जागा किती असो, तुम्ही जर मी जर अमरावती पहिलं दिलं मग नागपूर दिलं आणि मग पुणे दिलं, तर तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर सगळ्यात पहिले ते अमरावती चेक करतील की तुमच्या कॅटेगरीनुसार तिथे जागा आहेत का. आणि जर तुम्हाला अमरावती तिथे देऊ शकत असेल तर ते तुम्हाला आधी अमरावती देतील, म्हणजे महाट्रान्सको देईल तुम्हाला पोस्टिंगमध्ये, ठीक आहे. त्यानंतर अमरावतीमध्ये पॉसिबल नसेल, तुमच्या जागा नसतील किंवा फुल असतील, तर तुम्हाला ते नागपूर चेक करतील. नागपूरमध्ये जर तुमचं सिलेक्शन सेकंड प्रिफरन्स नागपूर दिला असल्यामुळे, ठीक आहे, आणि नागपूर जर तुम्हाला पॉसिबल असेल तर ते नागपूर देतील. नागपूर जर पॉसिबल नसेल तर मग ते पुणे चेक करतील, पुण्यामध्ये तुम्ही बसता का, ठीक आहे. जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला ते पुणे पुणे देतील. जर पुण्यामध्ये बसत नसाल किंवा पॉसिबल नसेल तर कुठलंही झोन, चौथं झोन ते कुठलंही तुम्हाला देऊ शकतात. मग ते नाशिकी देऊ शकतात, मग ते कराडी देऊ शकतात, मग ते रत्नागिरी देऊ शकतात. त्याच्यामुळे शक्यतोवर हे असं नाही की बाबा तुम्ही 3 दिले म्हणजे तिथेच तुमचं सिलेक्शन, असं नाही आहे. तुम्ही जर चौथं कुठे ते सिलेक्शन करू शकता. त्याच्यामुळे जिथे जागा असतील तिथे फिल करा. जिथे तुम्हाला काम करायची इच्छा असेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही नागपूरचे असेल, नागपूरमध्ये काम करायची इच्छा असेल तर नागपूर द्या, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की पुण्यामध्ये जागा जास्त आहे तर पुणे द्या, ठीक आहे. आधी तुम्ही जे प्रिफरन्स द्याल तिथे तुमचं पोस्टिंग होऊन जाईल, ठीक आहे. जर तिथे तुम्ही मेरिट लिस्टमध्ये नाही बसले तर मग चौथं ते त्यांच्या मनाने कुठले देतील, ठीक आहे. तर बघा, डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र म्हणजे तुम्ही महाराष्ट्राच्या राज्याचे अधिवासी आहे का, इथे तुम्हाला कंपल्सरी यस करणे आवश्यक आहे. नो कराल तर फॉर्म पुढे जाणार नाही, फॉर्म तुमचा तिथेच कट होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल, ठीक आहे. डोमेसाईल असणं आवश्यक आहे. डोमेसाईल सर्टिफिकेट हे कधीचंही चालेल, 10 वर्षाआधीचं, 8 वर्षाआधीचं सुद्धा चालेल, असं नाही की लेटेस्ट काढलं पाहिजे असं काही नाही आहे, ठीक आहे. कॅटेगरी ऑफ कॅन्डिडेट म्हणजे तुमची कॅटेगरी कुठली आहे, तुमची सध्याची कॅटेगरी कुठली आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही OBC असाल, VJ असाल, SC असाल, NT असाल, तुम्ही कुठलीही कॅटेगरी इथे चालू शकते. तुम्ही फॉर्म कशामध्ये भरायचा हा प्रश्न नाही आहे, तुमची कॅटेगरी कुठली आहे. फॉर एक्झाम्पल माझी OBC आहे आणि मला ओपनमध्ये टाकायचं तर मी इथे OBC टाकेल. त्यानंतर स्टेप आहे मित्रांनो, अप्लाईड अंडर विच कॅटेगरी, म्हणजे तुम्हाला कशामध्ये अप्लाय करायचा, हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही कुठल्याही कॅटेगरीचे असा, फॉर एक्झाम्पल तुम्ही OBC आहे पण तुम्हाला OBC अप्लाय करायचं आणि ओपनमध्ये करायचं, तुम्ही इथे ओपनमध्ये अप्लाय करू शकता. किंवा तुम्ही OBC आहे किंवा SC आणि तुम्हाला SC अप्लाय करायचं तर इथे तुम्ही SC टाका. इथे जी कॅटेगरी तुम्ही निवडाल ती अतिशय महत्त्वाची आहे. पण तू इथे जी कॅटेगरी टाकाल त्याचे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तुम्ही EWS टाकलं तर EWSचं सर्टिफिकेट, व्हॅलिड सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. OBC टाकलं तर OBCचं सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. SCBC टाकाल तर SCBCचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. 31/7/2023-24 ठीक आहे. 31/7 म्हणजे या महिन्याच्या 31 तारखेपर्यंतचं तुम्हाला आवश्यक आहे डॉक्युमेंटेशन असणं. त्याच्या आधीचं असेल तर ठीकच आहे, परंतु त्याच्यानंतरचं निघालं तर चालणार नाही, ठीक आहे. सबकास्ट तुमची पोटजात जी असेल, तुमची फॉर एक्झाम्पल OBCमध्ये तुमचं काही दुसरी काही कास्ट असेल पोटजात, तर ती टाका, ती कंपल्सरी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, आर यू पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी, म्हणजे आता हे बाकी वाचायची गरज नाही. डिसॅबिलिटी म्हणजे हँडिकॅपमध्ये किंवा दिव्यांगीमध्ये येता का, येत असाल तरच येस टाका, सर्टिफिकेट असेल तरच येस टाका, अन्यथा नो टाका, ठीक आहे. आता ते दिव्यांग बाबतीत बाकीचे प्रश्न आहे, जर ते क्लिक केलं येस केलं तर बाकीचे ओपन होतात आणि त्यानुसार तुमची माहिती तुम्ही भरू शकता, तुमचं सर्टिफिकेट वगैरे जे काही नंबर असेल ते सगळं, ठीक आहे. हे म्हणजे हँडिकॅपचे रिलेटेड आहे, तुम्ही जर असेल तर येस करा नाही तर नो करा. हे त्यानंतरचा प्रश्न, आर यू अप्लाईंग अंडर वुमन रिझर्वेशन, बघा महिला आरक्षणा रिलेटेड तुमचा हा प्रश्न आहे. महिला आरक्षणामध्ये
तुम्ही म्हणजे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे का, म्हणजे वुमन रिझर्वेशन जे काय WR सर्टिफिकेट आपण ज्याला म्हणतो, WR वगैरे वगैरे, तर त्याचा रिलेटेड हा प्रश्न आहे. इथे तुम्हाला येस करायचं की नो करायचं, ठीक आहे, त्यानुसार तुम्ही इथे बघू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न, महत्त्वाचा पॉईंट इथे सांगतो, लक्षात घ्या, नीट ऐका आता, की ज्या महिलांना WR मध्ये अर्ज करायचा असेल, फॉर एक्झाम्पल OBC असेल, ST असेल, SC असेल, ओपन असेल, कोणीही WR मध्ये फॉर्म भरू शकतं. त्यांनी जे काही नियम दिलेले आहे त्यानुसार तुम्ही आता ठळकमध्ये सांगतो, परत परत ही रिपीट करणार नाही, कन्फ्यूज होऊ नका. ओपन SC आणि ST यांना WR सर्टिफिकेट किंवा महिला आरक्षणाची गरज नाही, कुठल्याही सर्टिफिकेटची गरज नाही. तुम्ही फक्त WR करा, तुम्हाला कुठल्याच प्रकारची सर्टिफिकेटची गरज पडणार नाही. या व्यतिरिक्त म्हणजे ओपन SC आणि ST व्यतिरिक्त तुम्ही असाल, OBC असाल किंवा आणखी कुठल्या कॅटेगरीमध्ये असाल, तर तुम्हाला नॉन क्रिमिनल लागेल. त्यानंतर बघा, महाराष्ट्र शासनाच्या सक्षम प्राधिकरणाने जारी केलेल्या जातीचा दाखला, म्हणजे तुम्ही कास्टमध्ये तुम्ही जर अप्लाय करत असाल, OBC असाल, SC असाल, ST असाल, तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आहे का, तर असेल तर तुम्ही इथे यस करू शकता, अन्यथा नो करा. तर तुम्ही जर कास्टमध्ये तुम्ही अप्लाय करत असाल, तुम्हाला इथे यसच करावं लागेल, ठीक आहे. त्यानंतर बघा, कास्ट सर्टिफिकेटचा तुम्हाला नंबर द्यावा लागेल, त्यानंतर डेट ऑफ कास्ट सर्टिफिकेट, हे डेट वगैरे आणि नंबर वगैरे जरा व्यवस्थित भरा, बरेचशी मुलं यामध्ये चुका करतात, ठीक आहे, लक्षात घेऊन फॉर्म भरा. त्यानंतर बघा, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का असा प्रश्न आहे. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सुरुवातीला कंपल्सरी नसते, ते जॉईनिंगनंतर 6 महिने तुम्हाला देत लागते, फक्त DV मध्ये तुम्हाला ते वेळ देतात. त्यानंतर तुम्हाला तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केला, त्याचा फक्त तुम्हाला टोकन नंबर तिथे द्यावा लागतो, बाकी तुम्हाला 6 महिन्यामध्ये कधीही व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्ही काढू शकता, म्हणजे जॉईनिंगच्या वेळेसच आवश्यक आहे असं काही नाही, ठीक आहे. त्यानंतर बघा, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नंबर द्यायचा असतो जर असेल तर, नसेल तर काहीच भरू नका, ठीक आहे. नसेल तुमच्याकडे सर्टिफिकेट तर नो करा, त्याने काही फरक पडत नाही, तुमचा फॉर्म रिजेक्ट होत नाही, ठीक आहे. डेट टाका कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची असेल तर. त्यानंतर EWS सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का, EWS मध्ये अप्लाय केलं असेल तर EWS चं सर्टिफिकेट तुम्हाला लागेल, असेल तर त्याची डेट वगैरे सगळं तुम्हाला इथे टाकावं लागेल. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे, वेदर प्रोड्युसिंग रिसेंट नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे का, इथे येस. तुम्ही जर OBC मध्ये असेल किंवा कुठल्या कॅटेगरीमध्ये जिथे नॉन क्रिमिनल आवश्यक आहे, जर असेल तर येस करा, नाही तर नो करा. असेल तर ते एप्रिल 2024 ते मार्च 2025 पर्यंत व्हॅलिड लागेल. काही की कशी आहेत सर्टिफिकेट की ते मार्च 2023 एक्सपायर्ड झाले आहे, तर ते चालणार नाही, सॉरी मार्च 2025 पर्यंत व्हॅलिड असलेलं सर्टिफिकेट तुम्हाला लागेल, लक्षात घ्या. तुम्ही फॉर्म भरत आहात त्या दिवशी तुमचं सर्टिफिकेट व्हॅलिड असणं आवश्यक आहे, ठीक आहे. त्यानंतर NCLचं सर्टिफिकेट नंबर टाकायचं, RU X सर्व्हिसमॅन इथे नो टाकायचं, जर तुम्ही असाल तर यस टाकायचं, असेल तर मग तुमचं सर्टिफिकेट वगैरे सगळं तुम्हाला द्यावं लागतं, त्याचा कालावधी वगैरे सगळं माहिती भरावं लागतं. तुम्ही प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन आहात का, प्रकल्पग्रस्त आहे का, असेल तर यस करा, नाही तर नो करा. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र कुठलं आहे ते टाका, त्यानंतर डेट टाका, त्यावरची डेट असेल ती टाका. त्यानंतर बघा, प्रोजेक्ट अफेक्टेड MST CT म्हणजे महापारेषणमध्ये प्रकल्पग्रस्त आहात का, म्हणजे तुमची जमीन महापारेषणच्या ह्याच्यामध्ये गेली असेल तर यस करा, नाही तर नो करा. गेली असेल तर मग पुढचे डिटेल्स तुम्हाला भरावं लागेल. त्यानंतर तुम्ही भूकंपग्रस्त आहात का, भूकंपग्रस्तमध्ये असाल तर यस करा, नाही तर नो करा, त्याचा सर्टिफिकेट नंबर द्यावा लागेल, त्याचं रिझर्वेशन तुम्हाला मिळू शकता. RU ऑर्फन चाइल्ड म्हणजे अनाथ आहात का, तर अनाथ असेल तर यस करा, नाही तर नो करा, असेल तर सर्टिफिकेट नंबर वगैरे टाका. स्पोर्ट्स पर्सन आहात का, स्पोर्ट्स पर्सन असेल तर यस करा, नाही तर नो करा. स्पोर्ट्स पर्सन म्हणजे तुम्हाला इथे तुमचं व्हेरीफाईड सर्टिफिकेट लागतं, नॅशनल किंवा स्टेट लेवलचं इथे लागतं, बाकी इथे सहसा चालत नाही माझ्या माहितीप्रमाणे, बाकी तुम्ही माहिती काढून घ्या. शक्यतो तुमच्याकडे सर्टिफिकेट स्टेट लेवलचं, नॅशनल लेवलचं असेल तरच यस करा, आणि ते व्हेरीफाईड असणं आवश्यक आहे. तुम्ही डिपार्टमेंटल कॅन्डिडेट आहे का, म्हणजे महापारेषणमध्ये तुम्ही आधी काम केलं आहे का किंवा करत आहे का, असेल तर यस करा, नाही तर नो करा, असेल तर तुमचा सॅप नंबर टाका, ठीक आहे. त्यानंतरचा बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, इथे खूप मुलं चुकतात. आपण तदर्थ मराविम मंडळ पारेषण वीज तंत्री या व्यवसायात शिका उमेदवारी म्हणजे ॲप्रेंटिस केली आहे का, कशामध्ये, इलेक्ट्रिशियनमध्ये, MSETCL किंवा MSEB. बघा, MSEB हे 2004 पर्यंत होतं किंवा 2005 पर्यंत होतं, 2005 किंवा 2004 किंवा 2004 तुम्ही ॲप्रेंटिस केली असेल MSEBची तरी चालेल, तरी यस करू शकता, सर्टिफिकेट नंबर टाकायचा. किंवा 2005 नंतरचं जे काही महाट्रान्सको झालेलं आहे, 3 कंपन्या झालेलं आहे, वितरण, पारेषण आणि निर्मिती, जर तुमचं पारेषणचं म्हणजे महापारेषणची ॲप्रेंटिस झाली असेल तरच इथे यस करा, अन्यथा नो करा, कारण की अन्यथा नाहीतर नो करा, ठीक आहे. महावितरण झाली असेल तरी नो करायचं, महानिर्मिती झाली असेल तरी नो करायचं, फक्त पारेषणची इथे ॲप्रेंटिस चालते हे लक्षात घ्या. बाकी त्याचा नंबर, त्याचे ते पिरियड टाकायचा, डेट्स टाकायचं, ठीक आहे. आणि शिका उमेदवारी ज्या कार्यालयात केली असेल, तुम्ही कुठे केलेली आहे ॲप्रेंटिसचे डिव्हिजनचं नाव पत्ता वगैरे टाकायचा, ठीक आहे.
त्यानंतर बघा आउटसोर्स म्हणून काम केलं आहे का महापारेषण कंपनीमध्ये, इथे तिन्ही कंपनीचं चालत नाही, फक्त महापारेषण कंपनीमध्ये बाह्य स्त्रोत म्हणून काम केलं असेल तर येस करायचं, अन्यथा नो करायचं, त्याचे डिटेल्स टाकायचे, कारण त्यावर काही वेटेज आहे, तुम्हाला त्याचा सिलेक्शनमध्ये फायदा होऊ शकतो, असेल तरच टाका, आणि याचं सर्टिफिकेट वगैरे तुम्हाला पर्टिक्युलर डिव्हिजनचं वगैरे लागते सहसा माझ्या माहितीप्रमाणे, ठीक आहे, कॉन्ट्रॅक्च्युअलचं लाग चालणार नाही, तुम्हाला डिव्हिजनचं सर्टिफिकेट किंवा झोनचं किंवा सर्कलचं सर्टिफिकेट इथे लागेल, ऑफिशियल सर्टिफिकेट लागते, तेव्हाच तुम्ही इथे येस करा किंवा नो करा, तुम्ही आता आउटसोर्सिंग करत असाल तरी चालते किंवा ते आधी केली असेल तरी चालते, फक्त एक वर्ष किंवा त्यावरचं पाहिजे, 6 महिने 8 महिने चालत नाही. तुम्हाला नेम अँड ॲड्रेस ऑफ ऑफिस म्हणजे कुठे काम केलं आहे बाह्य स्त्रोत म्हणून किंवा आउटसोर्सिंग म्हणून ते टाक. बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामध्ये बघा, जाहिरात क्रमांक 8-23-9-23-2-23 प्रतिसादानुसार तुम्ही यापूर्वी भरतीसाठी अर्ज केला होता का, या अर्जी 23 ॲड आली होती, त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता, केला असेल ते येस करा, नाही तर नो करा, त्यावेळेस ॲडव्हर्टाईजमेंट नंबर आय थिंक 9 होती, आता 8 आहे, 8-2023-24 आता आहे, 9-2023 तेव्हा होती, ठीक आहे, जर केलं असेल तर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकावा लागतो त्यांच्या माहितीसाठी, कारण की या रजिस्ट्रेशन नंबरनुसार तुमचं फीज रिफंड होण्याची शक्यता असते किंवा होणार आहे असा अंदाज आहे, त्याच्यानुसार व्यवस्थित टाका तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि ॲड क्रमांक 9-2023 आहे, विद्युत सहायक, बाकी पोस्टनुसार तुम्ही चेंज करू शकता, ठीक आहे. त्यानंतर बघा, आय कन्फर्म द अबू रजिस्ट्रेशन नंबर इज बिंग, म्हणजे हे करेक्ट आहे बा, कारण की यावर तुमचं फीज रिफंड होणार आहे मित्रांनो, ठीक आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित नंबर टाका जर तुम्ही अप्लाय केलं असेल तर, अप्लाय केलं नसेल तर काही विशेष नाही, ठीक आहे. त्यानंतर बघा, सेंटर ऑफ तुमचं एक्झामिनेशन सेंटर म्हणजे तुमच्या जवळपासचं जे आहे ते टाका, फॉर एक्झाम्पल तुम्ही पुण्याचं असाल तर पुणे टाका, अमरावती असेल तर अमरावती टाका, आणि त्याच्या जवळपासचे जसं अमरावती नागपूर असे 2-3 तुम्ही टाकून द्या, ठीक आहे, तुमच्या प्रिफरन्सनुसार तुम्ही तिथे पोहोचू शकता, त्यानुसार तिथे एक्झाम सेंटर टाका, त्यानुसार तुम्हाला ते मिळेल. त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाका, एस सी सी सर्टिफिकेट तुमचं जे आहे, एस सी सीचे जे काही तुमची मार्कशीट आहे किंवा बोर्ड सर्टिफिकेट आहे, त्यावर जे काही डेट आहे, मंथ आहे आणि इयर आहे, ते ॲज इट इज जसच्या तसं इथे टाकायचं. त्यानंतर तुमचं जेंडर, मेल फिमेल जे काही असेल, ट्रान्सजेंडर जे काय असेल ते टाका. त्यानंतर ट्विन्स आहे का, ब्रदर सिस्टर आहे का, असेल तर येस करा, नंतर नो करा. त्यानंतर नेम ऑफ ट्विन्स तुमचे त्यांचे नावं टाकायचे आहे, जेंडर ऑफ ट्विन फिमेल फिमेल ते टाकायचं आहे. मराठी स्टेटस बघा, तुमचं मॅरिड आहेत का अनमॅरिड आहे का जे असेल ते टाका, कारण त्यानुसार तुमचे पुढचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. तुमच्या फादरचं नाव, म्हणजे तुम्ही जर मॅरिड टाकलं तर तुम्हाला नाव विचारलं जाईल, ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला फादरचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर मदर्स नेम तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर स्पाऊस नेम म्हणजे जोडीदाराचं नाव तुम्हाला तिथे टाकायचं आहे, ठीक आहे, जे असेल ते नाव बदललं असेल. बघा आता काही मुलींची नावं चेंज झालेली आहे लग्नानंतर, तर त्यामध्ये बदललं असेल तर येस करा, आणि खाली जुनं नाव म्हणजे लग्नाआधीचं आणि नंतरचं लग्नानंतरचं नाव न्यू नेममध्ये टाका, ठीक आहे. आणि ॲड्रेस ऑफ फॉर करस्पॉन्डन्स बघा, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, याला कोणी लक्ष देत नाही. ॲड्रेस तुम्ही टाकता तर जे काही तुमचा ॲक्झॅक्ट ॲड्रेस आहे आणि जिथे तुम्हाला पोस्टिंग पाहिजे, फॉर एक्झाम्पल तुम्ही नाशिकचे आहे, नाशिकचा तुम्ही ॲड्रेस टाकलेला आहे, त्यानुसार तुम्हाला जेव्हा ते झोन पोस्टिंग होते तेव्हा ते कन्सिडर करतात, असं नाही की तिथेच मिळेल, परंतु ते कन्सिडर करतात की बा हा कँडिडेट इथला आहे, त्याला जवळ जवळपास द्यायला पाहिजे, असं त्यांचं एक ओपिनियन असतं किंवा तसं ते सजेस्ट करतात तिथे झोन पोस्टिंगच्या वेळेस, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित भरा करस्पॉन्डन्स ॲड्रेस, म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल नाशिकचे आहे पण तुम्ही पुण्यामध्ये जॉब करायचं आहे, तर जॉब करत असाल कुठला किंवा पुण्यामध्ये तुम्ही शिफ्ट झाले असाल, करस्पॉन्डन्स ॲड्रेस पुण्याचा टाकावा लागतो आणि परमनंट ॲड्रेस तुम्हाला नाशिकचा टाकावा लागेल, ठीक आहे. मग तो ॲड्रेसनुसार तुम्हाला पोस्टिंग मिळते, त्यामुळे थोडं विचार करून भरा जे काही असेल ते, ठीक आहे. तुम्हाला नाशिकमध्ये पोस्टिंग पाहिजे असेल तर नाशिकचा ॲड्रेस दोन्ही ठिकाणी टाका, परमनंट ॲड्रेस तुम्ही दोन्ही ठिकाणी टाकू शकता, ठीक आहे. ॲड्रेस सेम असेल परमनंट आणि करस्पॉन्डन्स, तर खाली बघा सेम ॲज ॲड्रेस केला, तिथे क्लिक केलं की खाली तो कॉपी होऊन देईल, बघा कॉपी होऊन देईल, त्याच्यामध्ये तुमचा ॲज इट इज तिथे ॲड्रेस येऊन देईल जे काही तुम्ही टाकाल ते. त्यानंतर बघा पिन कोड व्यवस्थित टाका, कारण त्यानुसार तुमचं, कारण की जॉईनिंग लेटर जे असतं ते तुम्हाला पिन कोडनी किंवा तुमच्या पोस्टलवरच येत असतं, ते सहसा ऑनलाईनपेक्षा तुम्हाला ते ऑफलाईन पाठवतात, म्हणजे बाय पोस्ट पाठवतात, ठीक आहे. नंतर GST तुम्हाला जे काही करायचं असेल तुम्ही करा, कम जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर 250 रुपये तुम्हाला येईल आणि ओपनमध्ये भरला असेल तर 500 रुपये येईल. त्यानंतर बघा व्हॅलिडिटी डिटेल्सवर क्लिक केलं की तुम्हाला ते सगळं दिसून जातं की तुम्ही काय काय कुठे कुठे काय काय भरलं आहे, त्याच्यामध्ये ते व्हॅलिडेट होतं, काही एरर असेल तर तुम्हाला तिथे एरर क्लिअर करावं लागते, आणि मग व्हॅलिडिटी डिटेल्सवर क्लिक केलं की मग सेव्ह आणि नेक्स्ट करा. तर बघा सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे क्वालिफिकेशनचा एक हे येतो, डिटेल्स येतात, तर ते अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामध्ये तुम्हाला SSC HSC तुमचं झालं असेल HSC तर, नसेल झालं तर टाकू नका, झालं असेल तर टाकून द्या, काही फरक पडत नाही. IT आवश्यक आहे जर तुम्ही विद्युत सहायकसाठी अप्लाय करत असेल किंवा सिनियर टेक्निशियन जे काही तुमचं हे करत असेल तुमच्या क्वालिफिकेशननुसार, ग्रॅज्युएट डिग्री तुमचं BE झालं असेल तर, किंवा अदर्समध्ये डिप्लोमा तुम्ही टाकू शकता जर झाला असेल तर. तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय करत असाल त्याचं क्वालिफिकेशन टाकणं आवश्यक आहे. SSC तुम्ही टाकत असाल तर बघा, पहिलं तुम्हाला मी समजून सांगतो की याच्यामध्ये SSC टाकलं तर त्यामध्ये बोर्ड जे आहे तुमचं पुणे किंवा नागपूर जे काही तुमचं असेल विद्यापीठ किंवा मंडळ,
तिथे तुम्हाला टाकायचं आहे, इथे पुणे किंवा नागपूर टाकायचं आहे, विषय कोणता होता किंवा जे काही असेल ते सब्जेक्ट कोणता होता ते टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही एस एस सी असाल तर सायन्स मॅथ्स वगैरे टाकू शकता किंवा दुसरं काही जे असेल ते. त्यानंतर डेट ऑफ पासिंग, हे डेट ऑफ पासिंग तुमचं मार्कशीटवर असतं ते तुम्ही इथे टाकू शकता. त्यानुसार तुम्हाला इथे मार्कशीट समोर घ्यायची आणि त्यानुसार इथे पूर्ण फिल करायचं, कधी पास झालं ते डेट टाकायचं, इयर टाकायचं, पर्सेंटेज ऑफ मार्क्स. आता यामध्ये थोडं कन्फ्युजन आहे, बेस्ट ऑफ 5 टाकायची की नाही टाकायची, तर हे यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. यामध्ये त्यांनी नियमानुसार महापारेषदेने सांगितलेलं आहे की तुमच्या मार्कशीटवर जे मार्क आहे टाका, जे असेल ते टाका. कारण की याच्यामध्ये बेस्ट ऑफ 5 टाकलं तरी तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही, बेस्ट ऑफ 5 नाही टाकले, सरासरी टाकले, 6 विषयाचे टाकलं तरी तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही, हे 100%. कारण की हे त्या मार्कच्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन नाही आहे, तुमचं सिलेक्शन तुम्ही एक्झाममध्ये जे मार्क्स घेतात त्यावर आहे डिपेंड. ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की तुम्ही बेस्ट ऑफ 5 किंवा तुमच्या ज्या मार्कशीटवर जे मार्क्स आहेत ते टाकू शकता, काही हरकत नाही. किंवा तुम्ही सरासरी जरी मार्क टाकले 6 विषयाचे तुमचं कॅल्क्युलेट करून तरी तुम्हाला चालेल, काही विषय नाही. ठीक आहे, क्लास बघा, तुमचं 60% अबो असेल तर फर्स्ट क्लास टाका, किंवा तुमचं 60% बिलो असेल तर सेकंड किंवा थर्डमध्ये तुम्ही येता. एच एस सी असेल तर टाका, 12वी असेल तर टाका, नाहीतर नाही टाकलं तरी चालेल. ठीक आहे, आणि आय टी आय तुमचं एन सी टी बी टी असेल तर एन सी टी बी टी टाकायला लागेल तुम्हाला, किंवा डेली टाकलं तरी चालते. त्यानंतर त्याचा इलेक्ट्रिशियन हा विषय टाकायचा, तर कधी पासआउट झाला आहे ते सर्टिफिकेटवर बघायचं, ते टाकायचं आणि त्यानुसार तुमचे पर्सेंटेज ऑफ मार्क्स टाकायचे. ठीक आहे, ग्रॅज्युएशन जेव्हा झालं असेल तर टाका, बी ए झालं असेल तरी टाकू शकता, अदर्समध्ये डिप्लोमा टाका, डिप्लोमामध्ये तुमचा कुठून जर झालं असेल तिथे टाका. ठीक आहे, त्यानुसार इथे तुम्ही फिल करू शकता. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा, पहिलं आहे डू यू हॅव नॅशनल ॲप्रेंटिशिप सर्टिफिकेट ट्रेड 1961. 1961 ॲप्रेंटिशिप रिलेटेड हा प्रश्न आहे, शक्यतोवर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं हे झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे इथे नो केलं तरी चालेल. जर तुमचं झालं असेल 1961 ॲप्रेंटिस वगैरे जे काय असेल ते, तरच येस करा. ठीक आहे, इथे तीन ऑप्शन आहे बघा. एक आहे तुमचं ॲप्रेंटिस झालेलं का, हे क्वालिफिकेशन आहे. ठीक आहे, तुमचं आय टी इलेक्ट्रिशियन झालं नसेल तरी तुम्ही या बेसवर इथे अप्लाय करू शकता, ज्यांचं आय टी इलेक्ट्रिशियन नसेल त्यांचं. ठीक आहे, जर असेल तर जस करा, नाहीतर नो करा, इथे काही टेन्शन नाही. सेकंड जो आहे, डू यू हॅव नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट इन इलेक्ट्रिशियन ट्रेड, हे अतिशय महत्त्वाचं आहे. आय टी इलेक्ट्रिशियन झालं असेल तर तुम्ही इथे यस करा, आणि जर नसेल झालं तर नो करा. पण तुम्हाला हे इथे तीनपैकी यस करणं आहे. बघा, इथे तीन आहे, एक ॲप्रेंटिशिप आहे 1961, सेकंड ऑप्शन आहे इलेक्ट्रिशियन आय टी झाला आहे का, तिसरं आहे सी ओ ई झालं असेल तर ह्या दोनमध्ये तुम्ही नो करा, सी ओ ईला यस करा. आणि जर तुमचं इलेक्ट्रिशियन आय टी झालं असेल तर इलेक्ट्रिशियन आय टीला यस करा सेकंड ऑप्शनमध्ये, आणि बाकी तुम्ही नो करू शकता, काही हरकत नाही. ॲप्रेंटिस म्हणजे हे वेगळं ॲप्रेंटिस आहे, हे बऱ्याचशा मुलांचं झालेलं नाही आहे. ठीक आहे, याच्या आधी आपण जे महापरिषदेचं ॲप्रेंटिस सांगितलं तेच महत्त्वाचं आहे. हॅव यू कम्प्लिटेड कोर्स ऑफ 2 इयर्स ड्युरेशन ड्युरिंग, याचा बघा सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजे सीओईचा आहे, सीओई झालं असेल तरच इथे यस करा. बाकी इलेक्ट्रिशियन आय सी आय टी झालं असेल तर इथे यस करायची गरज नाही. तुमचं जे सेकंड ऑप्शन इथे दिसतं आहे यस नव्हतं, तिथे तुम्ही यस करा, आय टी इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी. ठीक आहे, सी ओ ए रिलेटेड खालचे भरपूर प्रश्न आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे, डू युअर सर्टिफिकेट सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन बोर्ड ऑफ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी शोईंग पासिंग सर्टिफिकेट स्कूल सर्टिफिकेट ऑफ मॅट्रिक्युलेशन विथ युनिव्हर्सिटी ऑफ मराठी लँग्वेज. म्हणजे तुमचं बघा, शेवटचे दोन ऑप्शन अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामध्ये दोनपैकी तुम्हाला एका ठिकाणी यस करणे आवश्यक आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की तुमचं 10वी 12वी ग्रॅज्युएशन कुठे यस तुमचं मराठी होतं का, मराठी असेल तर इथे यस करा. ठीक आहे, जर नसेल, तुम्ही सी बी एस सीचे असाल, हिंदी लँग्वेजचे, हिंदी कुठला तुमचं झालं असेल तर तुम्ही सेकंड ऑप्शनच्या तिथे यस करू शकता. जर तुम्ही तिथे यस केलं सेकंड ऑप्शनमध्ये तर तुम्हाला मराठी लँग्वेज सर्टिफिकेट द्यावं लागेल डीवीच्या वेळेस. ठीक आहे, आणि तिथे तुम्हाला मराठी लँग्वेज सर्टिफिकेट हे तुमचं एखादं प्रिन्सिपल असेल, एखाद्या शाळेचं असेल किंवा कॉलेजचे प्रिन्सिपल किंवा मराठीचे प्राध्यापक असतील त्यांचं सर्टिफिकेट तुम्ही घेऊ शकता. हा काही खूप मोठा इशू नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही सेकंडमध्ये यस करू शकता. शक्यतो तुमचं मराठी असेलच विषय तर तुम्ही पहिल्या याच्यामध्ये यस करा. जो काही प्रश्न आहे यस नोचा, मराठी लँग्वेज तुमची होती का आधी, तर त्याच्यामध्ये यस करा. ठीक आहे, आणि बाकी लँग्वेजेस नोनमध्ये मराठी, इंग्लिश, हिंदी तुम्ही टाकू शकता, किंवा तुम्हाला फक्त मराठी येत असेल तर मराठी टाका. रीड राईट स्पीकमध्ये टिक करा, व्हॅलिडेट युअर डिटेल्स टाका, व्हॅलिडेट युअर डिटेल्स नंतर तुम्हाला ते सगळं चेक करतील. जर ओके असेल तरच परत तुम्ही व्हॅलिडेट युअर डिटेल्स करायचे आणि नंतर सेव्ह नेक्स्ट करायचे. बघा, तुम्हाला ते एक प्रिव्ह्यू देतील, प्रिव्ह्यूमध्ये तुम्हाला सगळं तुम्हाला दिसेल, तुमचे डिटेल्स तुम्हाला, ते तुमचं एक साधारण तुमचं एक पावती असल्यासारखं आहे, किंवा तुमचं एखादं तुमच्याकडे डिटेल्स येऊन जातात सगळे. ठीक आहे, ते तुम्ही कधी बघू शकता, त्यानुसार तुमचे डिटेल्स सगळे चेक करा, फोटोग्राफ वगैरे, सिग्नेचर वगैरे सगळं येतं, आणि मग ते ओके केल्यानंतर पुढच्या प्रोसेसला जायचं. पुढच्या प्रोसेसमध्ये बघा तुम्हाला लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन आणि हँड रिटन डिक्लेरेशन इथे अपलोड करायचं आहे. याचं इन्स्ट्रक्शन मी तुम्हाला आधी सुरुवातीला अपलोड याच्यामध्ये दिलेलं आहे, लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन आणि हँड रिटन अप्लिकेशन. ठीक आहे, लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन तुम्हाला 20 ते 50 KBच्या याच्यामध्ये द्यायचं आहे स्कॅन करून, आणि हँड रिटन अप्लिकेशन तुम्हाला 50 ते 100 KBमध्ये सिक्युरिटी कोड टाकायचा.
त्यानंतर बघा हे जे डॉक्युमेंट्स आहे इथे तुमच्याकडे आहे नाही आहे हे सगळं तुम्हाला इथे दिलेलं आहे, हे तुम्ही क्रॉस चेक करायचं आपल्याकडे आहे की नाही आहे ते, त्याच्यानुसार म्हणजे तुमच्या माहितीनुसारच त्यांनी दिलेलं, मग सेव्ह आणि नेक्स्ट करा. नंतर पेमेंट्स ऑप्शन आहे, पेमेंट्स ऑप्शनमध्ये तुम्ही जर ओपनमध्ये असाल, मी इथे ओपनचं ऑप्शन ट्राय केलेलं आहे, त्याच्यामुळे मला 500 आले, तुम्हाला 250 येतील कदाचित तुम्ही कॅटेगरीमध्ये केलं, मग कॅप्चा फिल करायचं आणि सबमिट. सबमिट फिल केल्यानंतर तुम्हाला इथे पेमेंटसाठी तुम्हाला इथे ओपन होईल, क्रेडिट कार्ड असेल किंवा दुसरं काय असेल तर तिथे क्लिक करा. डेबिट कार्ड होतं हे डेबिट कार्ड मी इथे केलेलं आहे, तुमचं जे काही डेबिट कार्ड असेल, विजाचं असेल, मायस्ट्रोचं असेल, तर तुम्ही इथे नंबर टाकून सगळं टाकून तुम्ही इथे पेमेंट करू शकता. किंवा क्यू आर कोडचं ऑप्शन आहे लास्ट बटन, तेसुद्धा क्लिक करू शकता, क्यू आर तुम्ही स्कॅन करू शकता, किंवा यू पी आय किंवा फोनपे असेल, गुगल पे असेल, त्यानेसुद्धा पेमेंट करू शकता. ठीक आहे, डिक्लेरेशन हँड रिटन असणं आवश्यक आहे, त्यामध्ये तुम्हाला आय त्यानंतर तुमचं नाव टाकायचं आहे. हिअर बाय डिक्लेअर दॅट ऑल द इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इन द ॲप्लिकेशन फॉर्म इज करेक्ट ट्रू अँड व्हॅलिड. आय विल प्रेझेंट द सपोर्टिंग डॉक्युमेंट आय विल प्रेझेंट द सपोर्टिंग डॉक्युमेंट्स ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड. बस एवढंच तुम्हाला लागणार आहे, हे तुम्ही इथे कॉपी करू शकता, मी तुम्हाला हँड रिटनमध्ये लिहून ते स्कॅन करून घ्यायचं त्या इमेजमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म सबमिशनचे जे पॉईंट्स आहेत ते मी तुम्हाला जास्तीत जास्त सांगायचा प्रयत्न केला, समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक पॉईंट नीट परत परत तुम्ही बघू शकता, त्यानुसारच फॉर्म सबमिट करा, घाई करू नका. 9 ऑगस्टपर्यंत आपल्याकडे वेळ आहे, त्यानुसार तुम्ही कधी हा फॉर्म भरू शकता आणि इन्स्ट्रक्शन सगळ्या फॉलो करा. सर्टिफिकेट असेल तरच येस करा, अन्यथा नो करा. 31 जुलै 2024 सर्टिफिकेट कुठले असो ते व्हॅलिड आहे, ठीक आहे. त्यानंतरचं सर्टिफिकेट किंवा डॉक्युमेंट तुम्हाला चालणार नाही, ते कुठलंही सर्टिफिकेट असो, नॉन क्रिमिनल असो, एस सी बी सी असो किंवा तुमचं बाकीचे ते कॅटेगरीचे सर्टिफिकेट असो, जे काही असेल ते, ठीक आहे. तर अशा करतो की बऱ्यापैकी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचा आपण प्रयत्न केलेला आहे. आपण जे काही मागे तुम्हाला सांगितलं होतं फॉर्म सबमिशनचा व्हिडिओ आपण आणू, त्यानुसार आपण आजचा व्हिडिओ आणलेला आहे. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही महत्त्वाचे पॉईंट्स किंवा महत्त्वाची माहिती मिळेल आणि त्यानुसार ते फॉर्म सबमिट करतील, कुठेही त्याची चूक होणार नाही. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. आपलं ॲपसुद्धा आहे इंजिनियर अमोल, त्यावरसुद्धा आपण टेस्ट सिरीज आणि कोर्सेस वगैरे लॉन्च करतो आहे आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यानुसार तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता आणि ॲपमध्ये जे काही टेस्ट सिरीज आहे, कोर्सेस आहे, ते तुम्ही बाय करू शकता, ते परचेस करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकनसुद्धा क्लिक करून ठेवा, जेणेकरून जे महत्त्वाचे अपडेट्स पुढे आणखी येणार आहे एक्झामपर्यंत, रिझल्टपर्यंत, ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.